नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आजकाल फिटनेस आणि सौंदर्याबाबत सर्वच जागरूक होताना दिसत आहेत. मात्र धावत्या जीवनशैलीमुळे फिटनेसबाबत जागरूक असूनही व्यायामासाठी पुरेसा वेळ आणि संतुलित आहार घेणे शक्य होतच असे नाही. शिवाय प्रत्येकालाच आपण आयुष्यभर सुंदर दिसावा असं वाटतं. नेहमी आपल्याला ताजेतवाने तरुण तसेच निरोगी राहावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर त्यासाठी आपल्याला काय विशिष्ट बदल करून ऐक आणि काही गोष्टीचे कटाक्षाचे पालन केले तर आपण आयुष्यभर निरोगी सुंदर आणि ताजेतवाने दिसू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका फळाविषयी माहिती पाहणार आहोत. गोड आणि चवीला रुचकर फळापैकी सीताफळ एक फळ आहे. सीताफळामध्ये ए बी टू सी जीवनसत्वाबरोबरच कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. याशिवाय सीताफळामध्ये काही औषधी गुण आहेत. मोसमी फळ असलेले सीताफळ हिवाळ्यात येते, तसे रोज सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. तर सर्वात महत्वाचा फायदा याचा, ज्यांना कर्करोग झालेला आहे तर अँटीऑक्सिडंट गुणांनी युक्त सीताफळ शरीरातील फ्री रॅडिकल्स पासून बचाव करते, त्यामुळे कर्करोग सारख्या रोगापासून आपला बचाव होण्यास मदत होते. तसेच काहींचे वजन वाढलेले असते, वजन वाढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात, तर त्यांचा स्थूलपणा सीताफळातील नैसर्गिक साखरेत कॅलरीज असतात, परंतु त्यामुळे मेटाबॉलिझम वाढते, त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते. तसेच रक्ताल्पता, सीताफळात लोहाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे रक्ताची गुठळी होतेच, त्याचबरोबर रक्ताची कमतरताही पूर्ण होते. तसेच हाडे कमकुवत झालेले असतात, मग मजबूत हाडे रोज सीताफळ खाल्ल्याने त्यातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांना मजबूत करून जी तुम्हाला वारंवार होणारी गुडघेदुखी सांधेदुखी आहे ती पूर्णपणे बरी करण्याचा किंवा त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला याचे रोज सेवन करायचे आहे. तसेच दृष्टी सुधारण्यासाठी सीताफळ रोज खाल्ल्यास नजर तेज होते, त्याशिवाय चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते, त्याशिवाय सीताफळ खाल्ल्याने तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते. तसेच मधुमेह, सीताफळातील कमी उष्मांक आणि हायपर ग्लेसेमिक गुणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तोंडाचे आजार, सीताफळाच्या सालीने रोज सकाळी दात घासल्यास तोंडातून रक्त येणे, दाताचे किडणे सुजणे आणि तोंडाच्या दुर्गंध समस्या दूर होतात. तसेच हृदयरोग, सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण सीताफळामध्ये भरपूर असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते आणि हृदयरोगापासून सुटका होते. तसेच पचनक्रिया, आतड्यातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून पचन संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते, त्यामुळे छाती जळजळ, पित्त, तोंडाची साले निघणे आणि पोटात वायू किंवा गॅस होणे आदी तक्रारी दूर होण्यास मदत होते. तर मित्रांनो, हिवाळ्यामध्ये येणारे फळ, तर नियमित तुम्ही जर या फळाचे सेवन केले, त्या मौसममध्ये जर सेवन केले, तर अनेक आजारापासून तुमचा बचाव होऊ शकतो आणि आयुष्यभर तुम्ही निरोगी सुंदर आणि ताजेतवाने राहण्यासाठी फार उपयुक्त असे हे फळ आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल, लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.